मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं गंगेत न्हालं, मात्र अजूनही खाते वाटपाची प्रतीक्षा कायम आहे. विस्तार होऊन 3 दिवस उलटले, पण मंत्र्यांना खाती मात्र मिळालेली नाहीयेत. हा खाते वाटप पुढच्या 2 दिवसांमध्ये होईल असा विश्वास भाजपचे नवनिर्वाचित मंत्री विजयकुमार गावित यांनी विश्वास व्यक्त केलाय. जो काम करू शकेल अशांनाच मंत्रीपद दिल्याचंही विजयकुमार गावित म्हणालेले आहेत. या 2-1 दिवसांमध्ये खाते वाटप जाहीर होईल. कारण की कसं आहे की आता खाते वाटप करत असताना 20 मंत्री आहेत, तर 20 मंत्र्यांमध्ये हे खाते वाटप करत असताना ते त्यांच्याकडे बाकीचे खाते जास्तीची खातं दिली जाणार आहेत. त्याच्यामुळे ते देत असताना परमनंट त्यांच्याकडे कोणतं खातं राहील याच्यासाठी थोडंसं किंवा पुढच्या काळामध्ये कोण मंत्री येतं त्यांना कुठली खाते दिली पाहिजे याच्यासाठी त्यांचं नियोजन चालू असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.